पक्ष चिन्ह गेल्यानंतर पवार गटाने बाहेर आता मराठी कार्ड काढलेला आहे. केंद्र सरकार मराठी विरोधी असल्याचा शरद पवार गटाचा आरोप आहे. केंद्र सरकार मराठी दृष्टी असल्याचा पवार गटाने आरोप केलेला आहे. मराठी माणसांचे पक्ष फोडल्याचा केंद्रावर आरोप करण्यात आला. मराठी आवाज दाबण्यासाठी फोडाफोडीचे आरोप करण्यात आलेत. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिल्यानंतर शरद पवार गटाने आता मराठी कार्ड खेळण्यास सुरुवात केली आहे. मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे दोन पक्ष फोडल्याचा आरोप त्यांनी केलाय. अजित पवारांनी शरद पवार गटाचा हा दावा खोडून काढलाय. केंद्र सरकार मराठी विरोधी असल्याचा शरद पवार गटाचा आरोप. मराठी माणसांचे पक्ष फोडल्याचा केंद्रावर आरोप. मराठी आवाज दाबण्यासाठी फोडाफोडीचा आरोप. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिल्यानंतर शरद पवार गट आक्रमक झालाय. शरद पवार गटानं या प्रकरणी मराठी कार्ड बाहेर काढलं. केंद्रातलं सरकार मराठी द्वेषी असल्याचा आरोप शरद पवार गटानं केला. केंद्र सरकारला मराठी माणसाचा आवाज दाबून टाकायचा आहे, त्यामुळंच शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फोडल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. महाराष्ट्राच्या विरोधात मोठं षडयंत्र आहे. शिवसेना हा मराठी माणसाचा पक्ष, त्यांचा असंच केलं. आदरणीय पवारसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठीच माणसाचा पक्ष, त्याच्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात, महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने अदृश्य शक्ती जे निर्णय घेत असते त्याचं आणखीन एक उदाहरण. खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. नक्कीच जनता या संदर्भात योग्य तो न्याय देईल, आणि या पद्धतीनं जर गोष्टी घडत राहिल्या तर एकूणच लोकशाही प्रणालीवरच एक प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा खरं तर असा निर्णय आहे, दुर्दैवी निर्णय. अजित पवारांनी शरद पवार गटाचा हा दावा खोडून काढलाय. मराठी माणसाचा आणि निवडणूक आयोगाच्या निकालाचा संबंध नसल्याचा प्रतिवाद ही त्यांनी केलाय. आम्ही सगळेजण मराठीच आहोत. खरं आपण मराठीच आहोत ना? आम्ही मराठीच आहोत. तर जेव्हा पक्ष पळवायचा प्रश्न येतो कुठं, काय कोणाला काय म्हणायचं, आम्ही त्यांच्याबद्दल जास्त टीकाटिप्पणी करू शकत नाही. आम्ही कामाचा विचार करणारी माणसं. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर सामान्य माणसांची सहानुभूती मिळवण्यासाठी मराठी कार्ड खेळण्याचा शरद पवार गटाचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न किती यशस्वी होतो ते येत्या निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.